वाह मस्तच। काम तो होता है कि कधी जेवायला बसतो। वेलकम बॅक टू माय चॅनल डोंबिलीकर क्रिश मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो। तर बरेच दिवस झाले की मी तुमच्यासोबत कुठला रेसिपी वाला ब्लॉग शेअर नव्हता केला, तर मला वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाच पाहिजे। आता थंबनेल बघून तुम्हाला कळलंच असेल की हा व्हिडिओ कशावर आहे, तर आता तुम्ही तो व्हिडिओ एन्जॉय करा। आणि हा मित्रांनो, मला इंस्टाग्रामवर फॉलो करायला विसरू नका, कारण की माझ्या सगळ्या ब्लॉगचे अपडेट मी इंस्टाग्रामवर देत असतो। तर इंस्टाग्रामची लिंक माझ्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तर लवकर जाऊन लिंकवर क्लिक करून मला फॉलो करा। चला तर मित्रांनो, थॉर हा मूवी बघितल्यानंतर आता मी घरी आलो आणि आज मम्मीने ऑफिसवरून येताना आणलेत खेकडे। तर तुम्हाला ही खेकड्याची रेसिपी आज बघायला भेटणार आहे व्हिडिओमध्ये। तर आता हे मम्मी साफ करते या ब्रशने, आणि दात घासायचा ब्रश नाही घ्यायचा आहे आपल्याकडे, याच्यासाठी एक वेगळा ब्रश आपल्याला घ्यायचा आहे। तर आता हे मम्मी साफ करते, तर मी तुम्हाला स्टेप वाईज पूर्ण दाखवणार आहे ह्याची रेसिपी। तर मम्मीला साफ करायला किती वेळ लागतो? एक 15-20 मिनिटं। हे काय आहे? हे पण ह्याच्यातलं आहे, मास आहे ते। अच्छा, हे पण खेकड्यांचं मास आहे। हे पण आपल्याला जेव्हा आपण रस्सा बनवतो तेव्हा यूज करायचं आहे। आणि बाकी तर इथे आपले खेकडे आहेत, आणि हे खेकडे आहेत ना मित्रांनो, खरं खूप म्हणजे खूप मोठे आहेत। तर व्हिडिओ एंडपर्यंत बघा, ही रेसिपी खूप म्हणजे खूप चांगली होणार आहे। तर आता इथे चालू आहे प्रिपरेशन। तर एक एकद्याचे खेकडे साफ झाल्यानंतर आपण भेटूया। मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आता मम्मीने कसे एकदम खेकड्या स्वच्छपणे साफ करून घेतलेत। इथे हा मोठा नांगा, इथे छोटे नांगे, आणि इथे अख्खा खेकडा एकदम स्वच्छपणे साफ केलेत। तर असे एकदम स्वच्छपणे साफ करून घ्यायचे। आणि ह्या नांग्याची तुम्ही साईज बघू शकता मित्रांनो, केवढी मोठी आहे। पण हे मिक्सरमध्ये लावून बारीक करून घेऊया, आणि मग बारीक झाल्यानंतर त्याला गाळून घ्यायचं। तर बघा, असं मिक्सर घ्यायचं आहे, त्याच्यात असे तोडून टाकायचे। आता इथे आपला मिक्सर लागलेला आहे, आणि हे आपले छोटे नांगे, तर असे मिक्सरला लावून घ्यायचे। आणि हळू फिरवायचं आहे, आणि जर जास्त आवाज येत असेल ना तर थोडंसं पाणी टाकायचं आहे, नाही तर मिक्सर खराब होईल। मित्रांनो, जी पेस्ट झालेली त्याच्यात आता आपण थोडंसं पाणी टाकलंय। तर आता इथे आपली गाळणी, हे बघा असं एकदम गाळून घ्यायचं चांगलं, सगळं पाणी काढून घ्यायचं। मित्रांनो, आता आपण सगळं इथे रेडी करून घेतले। हे आहे जे आपण नांग्यांचं पाणी काढलं ते, इथे कोकम, इथे गार्लिक पेस्ट, इथे कोथिंबीर, इथे कांदा, इथे मसाला, आणि इथे आपले खेकडे। आणि आता आपण इथे टोप ठेवलाय, तो आता गरम करायला ठेवलाय 5-10 मिनिटासाठी। त्याच्यात आपण तेल टाकून घ्यायचंय पहिले, आणि हे कांद्या खोबऱ्याचं वाटण, आणि हे पण खेकड्यांचंच आहे। पहिला मित्रांनो कांदा टाकून घ्यायचा, दोन कांदे कापलेले आहेत ना चांगले मोठे, तर ते टाकून घेतले आपण। कांदा चांगला लाल झालाय, त्याच्यात ती गार्लिकची पेस्ट टाकायची आहे। आलं लसूण, गार्लिकची पेस्ट नव्हती का ती? अच्छा, आलं लसूण। तर मित्रांनो, ती आता टाकलं, ती आलं लसूणाची पेस्ट होती। तर आता आपला कांदा मस्त एकदम लाल होतोय। मित्रांनो, याच्यात 4 चमचे आपल्याला मसाला टाकायचा आहे, एकदम मालवणी मसाला झणझणीत। 3 चमचे का टाकला? 4 टाकले ना। अच्छा, कसा रंग आलाय तुम्ही बघू शकता, एकदम मस्त लाल एकदम। तर मित्रांनो, आता आपल्याला याच्यात खेकडे टाकायचे आहेत आपले। मस्त आपण आता आपल्या याच्यात खेकडे टाकले। वा, कसायला मस्त रंग आलाय तुम्ही बघू शकता। आणि तुम्ही तिखट आहे ना, तुमच्यानुसार टाकू शकता, चवीनुसार तेवढं तुम्हाला हवंय तसं। पाणी टाकायचं, आणि जे आपण ते पाणी गाळलेलं ते पण आता याच्यात टाकून घ्यायचं। वा, पाणी पण आपण टाकून घेतलंय नांग्यांच।
हे परतून आहे ना याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवून घ्यायचंय. किती तरी मिनिट? 5-10 मिनिट. 5-10 मिनिट झाकण ठेवून घ्यायचंय. तर मित्रांनो मस्त इथे आता सुगंध सुटलाय आपल्या खेकड्यांचा. आता याला 10 मिनिटं जे आपण ठेवलेलं ना तर ते आता काढून घ्यायचंय. वा तर मस्त आता याला पाणी सुटलंय. त्याच्यात ना कांदा खोबऱ्याचं वाटण आपण टाकून घ्यायचंय. एक वाटीभर हे वाटण होतं तर टाकून घ्यायचं आपल्याला. याला पण चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचंय. मस्तच रंग आला याला. तर आता याच्यात काय टाकायचं मम्मी? पाणी. हे कसलं पाणी आहे? वाटणचंच पाणी. हे पण हे आता टाकलं ना वाटणचंच पाणी होतं. किती ग्लास घालायचे तरी? जितकं तुम्हाला जेवढं पाणी हवंय मित्रांनो तेवढं तुम्ही पाणी टाकू शकता. कोथिंबीर घालायची. ही कोथिंबीर आपल्याला घालून घ्यायची चांगली. वा मस्तच. असं होतंय की कधी जेवायला बसतो. आपण कोकम काढून ठेवलेला तो पण घालून घ्यायचा. मस्त आपण कोकम टाकून घेतलंय. तर याला आता किती वेळ शिजत ठेवायचं? तर 15 मिनिटात याला शिजत ठेवायचं आपल्याला मित्रांनो. तर चकरांनो आता आपलं मस्त खेकड्याचं कालवण रेडी झालंय. आहा मस्त सुगंध सुटला याला. तर त्याला काढून घेऊया आपण एका डिश मध्ये. तर मित्रांनो आता आपलं ताट रेडी झालंय. तर मी तुम्हाला दाखवतो खेकड्यांचा रस्सा मस्त झणझणीत. काय रंग आला तुम्ही बघू शकता. चपाती आणि कांदा आणि भात पण आहे. तर आता आपल्याला पप्पा टेस्ट करून सांगतील की कसा आहे रस्सा. पप्पा कसा आहे सांगा. पप्पांना टेस्ट करायला सांगितलं त्याच्या आधीच पप्पांनी टेस्ट करून झालेलं. आपण पण आहे ना आपल्या खेकड्याचा रस्सा आता टेस्ट करूया. एक नंबर आहे खरं. एक नंबर. मी आधी टेस्ट केलेला खरंच एक नंबर आहे. तर चला माझं जेवण झालंय मित्रांनो. आणि खरंच मित्रांनो आजचं जेवण एक नंबर होतं. अफलातून म्हणजे खरंच खेकड्यांचा रस्सा आहे ना भारी झालेला. शेवटी मम्मीच्या हातचं असतं. तर तेच तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा. आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूयात असे एक नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला.